काश्मीरमध्ये अतिरेक्यांशी लढताना वीरमरण आलेल्या शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या पत्नी स्वाती महाडिक यांनी आपल्या पतीचं देशसेवेचं काम पुढे सुरू ठेवण्यासाठी आर्मीमध्ये जाण्याची इच्छा व्यक्त केली आणि अवघ्या 6 महिन्यात त्यांनी त्याची तयारी करत आर्मीची सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड अर्थात SSB ची परीक्षा पास केली. आता 11 महिन्याचं ट्रेनिंग उरकून त्या लष्करी अधिकारी पदावर रुजू होत आहेत. जम्मू काश्मीरमधील कुपवाडाच्या जंगलात देशाच्या सीमेचं रक्षण करत असताना सह्याद्रीचा वीरपुत्र संतोष महाडिक यांना वीरमरण आलं होतं. अतिरेक्यांना मारणाऱ्या संतोष महाडिक हे अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्यात धारातीर्थी पडले. 17 नोव्हेंबर 2015 रोजी साताऱ्याचा हा जवान शहीद झाला. मात्र त्यांच्या पार्थिवावर पत्नी स्वाती यांनी आपण स्वतः आणि मुलं आर्मीतच जातील असा निर्धार केला होता. अवघ्या 6-7 महिन्याच्या आतच स्वाती यांनी केलेला हा निर्धार सत्यात उतरवला. जिस युनिट को उन्होंने कमांड किया 41 आरा जो मराठा लाइफ इन्फेंट्री का है वो परिवार है पूरी इंडियन आर्मी जो मेरा परिवार बन चुकी है प्लस मेरा अपना परिवार तो सब लोग मेरे साथ थे. मुझे पता था कि वो मुझे जहाँ पर मुझे लगता है कि मेरी गाड़ी रुक रही है वहाँ पर वो मुझे धक्का ज़रूर देंगे तो ये एक एहसास था पीछे तो मैंने ये स्टेप उठाया और मैंने कर लिया. ऑक्टोबर 2016 मध्ये त्यांचं प्रशिक्षण सुरू झालं. स्वाती महाडिक यांचं इतके दिवस चेन्नईमधल्या ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमीत प्रशिक्षण झालं. वर्षभराच्या खडतर प्रशिक्षणानंतर स्वाती महाडिक देशसेवेत सज्ज झाल्यात. चेन्नईतील ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमीतील कार्यक्रमात शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या पत्नी स्वाती महाडिक यांनी लेफ्टनंट पदाची शपथ घेतली. या सोहळ्यासाठी महाडिक कुटुंबीय चेन्नईत दाखल झाले होते. स्वाती यांचं एक अधिकारी म्हणून भारतीय लष्करात रुजू होण्याचं स्वप्न पूर्ण होतंय. त्यांच्या मुलांचंही शिक्षण सध्या सुरू आहे. त्यांचा एक मुलगा 5 गणित तर मुलगी देहरादूनमध्ये शिक्षण घेत आहेत. प्रशिक्षणानंतर स्वाती महाडिक यांची पहिली पोस्टिंग देहू रोड इथं होणार आहे. भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ हे आपल्या कृतीनं सिद्ध करणाऱ्या वीरपत्नी स्वाती महाडिक यांना लष्करी सेवेसाठी शुभेच्छा. साताऱ्याहून विकास भोसलेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.